बहुपद राशी गैरसमज। आज आपण पाहणार आहोत बहुपद राशी बाबत असलेले गैरसमज। आतापर्यंत आपण बहुपद राशी बाबत काही उदाहरणांच्या माध्यमातून जाणून घेतले। आता बहुपद राशी बाबतचे असलेले काही गैरसमज दूर करून घेणे योग्य ठरेल। खालील पैकी कोणते पद बहुपद राशी आहे? 2xy PQ अधिक 2 Y अधिक X अधिक Z। वरील पैकी सर्व। A 2xy। जर आपण पर्याय ए चा बारकाईने अभ्यास केला तर आपणास असे दिसून येईल की या राशीमध्ये केवळ एकच पद आहे। आणि आपणास माहित आहेच की ज्या राशीमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक पदे असतात त्यांना बहुपद राशी म्हणजे पॉलिनॉमियल असे म्हणतात। बी पी क्यू अधिक 2। जर आपण पर्याय बी चा बारकाईने अभ्यास केला तर आपणास असे दिसून येईल की पी क्यू अधिक 2 या राशीमध्ये 2 पदे आहेत, म्हणून ती बहुपद राशी आहे। म्हणजेच एकापेक्षा अधिक पदे असल्याने ही सुद्धा एक बहुपद राशी ठरते। सी वाय अधिक एक्स अधिक झेड। जर आपण पर्याय सी चा बारकाईने अभ्यास केला तर आपणास असे दिसून येईल की वाय अधिक एक्स अधिक झेड या राशीमध्ये 3 पदे असून या 3 पदांची बेरीज आहे, म्हणजेच ही त्रिपद राशी आहे। म्हणजेच ही सुद्धा एक बहुपद राशी ठरते। डी वरील पैकी सर्व। वर पाहिल्याप्रमाणे सर्व पर्याय बहुपद राशी प्रकारातील आहे, म्हणून पर्याय डी हा या प्रश्नाची योग्य पर्याय निवड ठरते। खालील पैकी कोणती राशी त्रिपद बहुपद राशी आहे? ए वाय चा घन, बी 3 यू वी झेड, सी बी अधिक 5 अधिक 2 बी, डी पी चा वर्ग अधिक 5 पी वजा 4। ए वाय चा घन। जर का पर्याय ए चा अभ्यास केला तर आपणास दिसून येईल की या पर्यायामध्ये एकच पद आहे, म्हणजेच हे योग्य उत्तर नाही। बी 3 यू वी झेड। या पर्यायामध्ये केवळ एकच पद आहे आणि म्हणून हा पर्यायही योग्य ठरत नाही। सी बी अधिक 5 अधिक 2 बी। जर सी हा पर्याय बघितला तर इथे बी आणि 2 बी ही समान पदे आहेत आणि यात दुसरे पद 5 आहे, म्हणून ही एक द्विपद राशी आहे, तर हे सुद्धा ह्याचे बरोबर उत्तर नाहीये। डी पी चा वर्ग अधिक 5 पी वजा 4। आपण या पर्यायाकडे बारकाईने पाहिले असता आपणास दिसून येतं की या राशीमध्ये 3 पदे आहेत आणि म्हणूनच त्रिपद राशी आहे, म्हणूनच पर्याय डी योग्य उत्तर आहे। आज आपण पाहिले की बहुपद राशींबाबतचे गैरसमज। अशी आशा वाटते की या चित्रफितीच्या माध्यमातून बहुपद राशीबाबतचे आपल्या मनात असलेले गैरसमज दूर झाले असतील। धन्यवाद।